नमस्कार, मी मधुरिमा, करिअर अप अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. नुकतंच आपण बघितलेलं पेट एक्झामिनेशन नोटिफिकेशन, त्यामध्ये त्यांनी क्लिअरली त्या नोटिफिकेशनमध्ये दाखवलेलं नव्हतं की तुमचं इलिजिबिलिटी आणि एक्झम्पशन काय असायला हवेत. तर ते डिटेलमध्ये आपण इथे बघूयात की तुमची इलिजिबिलिटी काय हवी आणि एक्झम्पशन्स कश कोणाकोणाला मिळणार आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. जसं की ही जी आहे प्री एंट्रन्स टेस्ट, तुम्हाला माहिती आहे पेट जी आहे ती मुंबई युनिव्हर्सिटी वर्षातून एकदा घेते वगैरे वगैरे त्यांनी सांगितलेले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की द कॅन्डिडेट सिकिंग द ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम इन द सब्जेक्ट अदर दॅन द सब्जेक्ट इन विच ही ऑर शी हॅज ऑप्टेन द मास्टर्स डिग्री शॅल टेक द पेट इन द सब्जेक्ट इन विच ही ऑर शी हॅज ऑप्टेन द मास्टर्स डिग्री अँड क्लिअर अँड ॲप्टिट्यूड टेस्ट इन द सब्जेक्ट विच ही ऑर सी सिकिंग द ॲडमिशन स्पेशली डिझाईन अँड कंडक्टेड बाय द रिसर्च सेंटर वेअर एज ही ऑर सी सिकिंग द ॲडमिशन्स. काहीच नाही, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही PhD च्या ॲडमिशनसाठी तुम्हाला पेट जी आहे ती द्यायची आहे. आणि पेट कोणत्या सब्जेक्टमध्ये द्यायची आहे, तर तुमचा जो काही मास्टर्सचा सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्ही पेट एक्झामिनेशन देऊ शकतात. अँड या व्यतिरिक्तही तुम्ही देऊ शकतात, बट प्रोव्हाइडेड दॅट बोथ सब्जेक्ट्स आर फ्रॉम द सेम फॅकल्टी. सेम फॅकल्टीचे दोन सब्जेक्ट असायला हवे, तर तुम्ही तिथे दोन ह्याच्यामधून तुमची पेट एक्झामिनेशन जी आहे ती तुम्ही देऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलेलं असेल की पेट एक्झामिनेशनसाठी इलिजिबिलिटी काय पाहिजे, तर तुम्हाला तुमच्याकडे मास्टर्स असायला पाहिजे किंवा मास्टर्समध्ये तुम्ही अपेअर असायला पाहिजे. आणि तुमची जी काही फॅकल्टी, फॉर एक्झाम्पल सायन्स फॅकल्टी आहे, तर तुम्ही दोन फॅकल्टी सब्जेक्ट्समध्येही पेट देऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता एक्झम्पशन्स कोणाकोणाचे आहेत ते बघू शकतात. सो कॅन्डिडेट्स क्वालिफाईड द UGC नेट, ज्यांनी क्वालिफाय केलेले आहे, किंवा CSIR नेट असेल, किंवा ह्या ज्या काही आयलेट्स असतील, गेट एक्झाम असेल, इन्स्पायर्स अँड ऑदर JRF होल्डर्स ऑफ द अपेक्स बॉडीज लाईक CSIR, UGC, ICAR किंवा ICMR, DBT, DST, ICSSR यापैकी कुठलीही एखाद्याला फेलोशिप मिळत असेल किंवा ही एक्झाम क्वालिफाय असेल, तर त्या कॅन्डिडेट्सला PAD एंट्रन्स टेस्ट म्हणजेच थोडक्यात पेड द्यायची गरज नाही. अँड द कॅन्डिडेट्स हू हॅव पास द ऑलरेडी MPhil, ज्यांचा MPhil झालेला आहे कुठून, मुंबई युनिव्हर्सिटी किंवा अदर रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून झालेला आहे, तर त्यांना द्यायची गरज नाही. PhD डिग्री होल्डर्स ऑफ द युनिव्हर्सिटी ऑर एनी अदर रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हू डिझायर टू परस्यू द PhD ॲट दिस युनिव्हर्सिटी, म्हणजे एखादा PhD होल्डर आहे दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधून आणि ज्याला ह्या युनिव्हर्सिटीमध्ये PhD करायचे आहे, तर अशा लोकांसाठी हे जे आहे पेट एक्झामिनेशन ते एक्झम्पशन असणार आहे. सो ज्यांचं PG कम्प्लीट झालेलं आहे आणि जे अपेअरिंग आहेत, म्हणजे सेकंड इयरला जे स्टुडंट आहेत, तर मी त्यांना असं सजेस्ट करेल की नक्की तुम्ही हा फॉर्म भरा, एक्झाम देऊन या. पुढच्या पुढे बघता येईल तुमचा रिझल्ट काय असणार आहे किंवा तुम्ही इलिजिबल आहात का नाही, तर सध्या आपल्या हातामध्ये जे काही आहे ते तुम्ही करू शकता. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.